नमस्कार बालमित्रांनो जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओद्वारे शिकणार आहोत इयत्ता तिसरीचा पाठक्रमांक वीस आपले समूह जीवन यावरील स्वाध्याय आपले समूह जीवन यावरील जो स्वाध्याय आहे त्याची अध्ययन निष्पत्ती ही पुढीलप्रमाणे आहे आणि हा आहे माझा परिचय चला तर मग जाऊयात आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास या पुस्तकाकडे आणि पुस्तकातील पाठक्रमांक वीस आपले समूह जीवन पाठ नंबर एकशे एकोणीसवरील स्वाध्याय आणि हा स्वाध्याय सोडवायचा आहे आपल्याला चला प्रश्न पहिला आता आपण पाहणार आहोत यासाठी प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा घरात आपण कोणाबरोबर राहतो तर याचं उत्तर आहे घरात आपण आईवडिलांबरोबर राहतो त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आपल्याला सुरक्षित केव्हा वाटते याचं उत्तर आहे समूहात आपल्याला सोबत मिळते आणि सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते म्हणजेच कुटुंब शेजारी मित्रमैत्रिणी यांच्यासोबत आपल्याला सुरक्षित वाटते यानंतरनं प्रश्न क्रमांक तीन आपण नियमांचे पालन का केले पाहिजे याचं उत्तर आहे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे यानंतरनं पहा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आता आपणास पाहायचा आहे पहा पुढे प्रश्न क्रमांक आहे दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा माणसांना टिंबटिंब राहायला आवडते डॉट डॉट्स जे दिले तिथं उत्तर आहे समूहात माणसांना समूहात राहायला आवडते समूहात आपल्याला टिंबटिंब मिळते तर याचं उत्तर आहे सोबत समूहात आपल्याला सोबत मिळते यानंतरनं पहा तिसरं आपले समूह जीवन टिंबटिंब असते तर याचं उत्तर आहे आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते अशा प्रकारे या गाळलेल्या जागा आपण पाहिल्या आहेत त्यानंतर पाहूयात प्रश्न दुस तिसरा योग्य जोड्या लावा अ आणि गट दिलेला आहे तुम्हाला इथे त्यामध्ये बघा एकमेकांना मदत करणे समूह जीवन नियमित चालण्यासाठी खेळाचे नियम सर्वांसाठी हा अवघड आहे आणि त्याची उत्तरे पुढे बाणाने दर्शवलेली आहे ती त्याची उत्तरे बघा एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य हो। समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते आणि खेळांचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात त्यानंतर न पहा तुमच्यासाठी काही उपक्रम दिलेले आहेत ते उपक्रम आता तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत त्याची माहिती तुम्ही मिळवायची आहे त्यातील पहिला उपक्रम आहे की क्रिकेट या खेळाच्या नियमांची यादी करा रहदारीच्या नियमांची यादी करा शाळेत तुम्ही काय नियम पाळता घरात काय पाळता यावर पाच ओळी लिहा अशा प्रकारे हे हा उपक्रम तुम्ही सोडवायचा आहे